सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यात मराठा आरक्षणासंदर्भात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। 5 जिल्ह्यातील समन्वयक या परिषदेला हजर होते। आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनीही आपली उपस्थिती या गोलमेज परिषदेत लावली। यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली। पाहूया सविस्तर बातमी। साताऱ्यात आज मराठा आरक्षणाबाबत गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले। या गोलमेज परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती। त्याचबरोबर सातारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही हजेरी लावली। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे वातावरण तयार झाले, त्यामुळे मराठा तरुणांमध्ये उदासीनता आणि नाराजी निर्माण झाली। शासनाने पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षेबाबत घाईगडबड करू नये अशी गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सरकारकडे मागणी केली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणे गरजेचे आहे। वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल असेच मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले। ज्यांना मराठा आरक्षण प्रश्नाचे आणि प्रशासनाचे ज्ञान आहे अशा लोकांनी एकत्र येऊन हा लढा पुढे नेऊन सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या ठिकाणी मी आमदार किंवा राजघराण्यातील व्यक्ती म्हणून आलो नसून मराठा म्हणून आलो आहे। ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये, त्यांचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी मागणी मराठा समाजाची नसून शरद पवारांसह केंद्रातील सर्वच नेत्यांनी मराठा आरक्षणावर लक्ष घालणे गरजेचे आहे। त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले। मराठा समाजातील जी तरुण मुलं मुली आहेत त्यामध्ये जी काही नाराजी निर्माण झाली आहे, उदासीनता निर्माण झाली आहे आणि लवकरात लवकर जे आरक्षण जे दिलं गेलं होतं त्याच्यावर स्थिती उठावी, इतर ज्या मागण्या आहेत असं त्या बाबतीत शासनानं गडबड करू नये, कोर्टाचा निर्णय होतो पण बघू आता अनेक मागण्या या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणं गरजेचं आहे। आपण वेगवेगळ्या लढलो इतिहासाची पुनरावृत्ती आपण करतो। मी आता बोललं जातं किंवा एक महाराष्ट्रामध्ये की मराठी कधी एकत्र कुठलंही असो मराठ्यांमध्ये कुठेही कायम राहत आणि आत्ताच्या याच्यातून सुद्धा आपण बघितलं तर तेच प्रत्येकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम आरक्षणाबद्दलच्या म्हणजे कुठं वेगवेगळ्या ठिकाणी करायचे किंवा आपलं जे दुखही आहे ते दाखवून द्यायचं असं न होतं सर्वांनी म्हणजे मला कुठल्याही व्यक्ती किंवा असं नाही पण ज्यांना या प्रश्नातलं ज्ञान आहे त्यांना त्या प्रश्नातली काहीतरी असं किंवा प्रशस्ती असं ही माहिती आहे अशा लोकांनी एकत्र येऊन हा लढा करून म्हणजे पुढे नेला पाहिजे। सुप्रीम कोर्टाची स्थितीची कशी उद्भवेल ह्याचा प्रयत्न सर्वप्रथम होणं गरजेचं आहे आणि तो झाला पाहिजे। त्याच्यासाठी आमदार म्हणून मी इथं आल्यावर मी पहिलं सांगितलं की मी इथं या परिषदेमध्ये येताना आमदार किंवा राजघराण्यातील व्यक्ती म्हणून आलो नाही तर मी मराठा म्हणून आलो आहे। मी सुद्धा या समाजाचं आहे, मराठा समाजाचं माझं पण घर हे मराठा म्हणून आम्ही जास्त याच्यामध्ये आम्ही त्या लावतो म्हणून एक मराठा म्हणून मी इथं आलेलो आहे। हीच अपेक्षा आहे माझी की म्हणजे लढा जो आहे तो एकसंघ म्हणून ह्या विषयाच्या बरोबर द्यावा आणि पुढं आमची ज्यावेळेला जबाबदारी येईल लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला ही जबाबदारी समाजाकडनं दिली जाईल की आम्ही त्या वेळेला पार पाडू तर म्हणजे ओबीसी समाजानं किंवा मुली म्हणजे घाबरून जाऊ नये कारण कधीही मराठा समाजाची मागणी दुसऱ्या समाजाचं आरक्षणातलं किंवा त्यांचं काहीतरी काढून घ्या आम्हाला द्या अशी राहिली नाही। आम्हाला समाजाची किंवा मराठ्यांची जी राज्यामध्ये मोठा हे असून वर्ग असून सुद्धा जी शिक्षणाच्या बाबतीत नोकऱ्या आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत जी आज म्हणजे कुटुंबांना झालेली किंवा जी परिस्थिती निर्माण झाली
अनेक ठिकाणी दयनीय अवस्था मराठा समाजाची आहे किंवा तिथल्या लोकांची गोष्ट आणि म्हणून अशा लोकांना ह्या आरक्षणाचा फायदा व्हावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी ही जास्त मागणी मराठा समाजाने केली आहे. तेव्हा शासनानं राज्य सरकारनं सुद्धा आणि केंद्र सरकारनं सुद्धा योग्य त्या पद्धतीने न्याय द्यावा अशी मागणी या गव्हर्नमेंट कृतज्ञतेने आहे. हा क्या ज्याला नवीन वेब सिरीज बघायला मिळत नाही रे चांगली कुठली काय राव सांगते त्यासाठी मुक्तागिरी एंटरटेनमेंट चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं त्याच्यावर नवनवीन वेब सिरीज येणार आहेत. अजून काय काय येणार रे अरे नवनवीन शॉर्ट फिल्म नवनवीन गाणी आणि मनोरंजनाचं सर्व साहित्य तिथं मिळणार आहे. मग सबस्क्राईब तर केलंच पाहिजे करणार काय अरे आपण करतोय पण ह्यांना कोण सांगणार. तुम्ही पण करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ते काय बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. काय मुक्तागिरी एंटरटेनमेंट चॅनल.